राज्य के ग्रामीण क्षेत्रों में अनुसूचित जनजाति के अधिकांश भूमिहीन बेघर लोगों को कृषि के लिए सरकारी भूमि पर कब्जा कर लिया गया है। अतिक्रमण का चयन नियमानुसार कराने की मुख्य मांग को लेकर संगठन मार्गदर्शक सिद्धांत के अनुसार आंदोलनकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के निवास स्थान पर 11-7-12 किसानों को लेकर विरोध दर्शाने वाले हैं। मैं भाई जगदीश कुमार हिंगळे, केंद्रीय कार्याध्यक्ष दलित पंथर आणि बिगर 7-12 शेतकरी संघटनेचा प्रणेता म्हणून मी आज आमच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नंदू पाटील काठोळे ज्यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन ठेवलो, तुंगे पत्रिची पोरा आणि सर्व कार्यकर्ते 12 डिसेंबरला टेंबिलाकेच्या आनंद दिघे साहेबांच्या आश्रमावर जाऊन मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन सादर केलं आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात तुम्ही घोषणा करा, सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करा अशी विनंती केली आणि जबाबदार धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आदर्श घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथं मुख्यमंत्री सत्य झाले। आनंद दिघे साहेबांचा फोटो डोक्यावर घेऊन, आनंद दिघे साहेबांची विचारधारा डोक्यावर घेऊन, परंतु त्यांना अभिवादन करून आम्ही शेकडो लोक तिथं जाऊन त्यांच्या आश्रमामार्फत निवेदन मुख्यमंत्र्याला पाठवलं, त्याच्याकडं अक्षम्यपणाला दुर्लक्ष झालं, त्याच्यामुळं आमच्यामध्ये एक संताप, आत्मक्लेश, आमच्या भावना दुखल्या। एवढं मोठ्या माणसाला अभिवादन करून आम्ही जनहिताचं निवेदन त्यांच्याकडे पाठवलं, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही। म्हणून मोठ्या नाईलाज असतो, आम्ही बाबासाहेबाला मानणार, मी बाबासाहेबाला मानणारा कार्यकर्ता असल्यामुळं मी त्यावेळेस 15 डिसेंबरला तिथं मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात निवेदन सादर केलं। जर घोषणा झाली नाही 30 डिसेंबरपर्यंत तर मी उपमुख्यमंत्री आणि शिंदे फडणवीस सरकारचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर आत्मक्लेश आंदोलन करणार अशा पद्धतीचं लेखी निवेदनसुद्धा मी तिथं दिलं। महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना दिलं आणि जबाबदार जे आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार भीमराव गिराम अनुसूचित आणि प्रामुख्याने ते अनुसूचित जमातीपैकी आदिवासी समाजाच्या त्यांच्याकडेसुद्धा मी त्यांच्या कार्यालयात जाऊन आमचे नितीनभाऊ सोरटे राखोड सरपंचाच्या उपस्थितीत ते निवेदन सादर केलं। त्या सरपंच त्या आमदार त्या विद्यमान आमदार साहेबांनीसुद्धा याच्यावर कुठल्याच प्रकारचे आम्हाला पत्रव्यवहार त्यांनी दिला नाही। शेवटी लोकशाही आहे, कायदा आहे, आमच्या भावना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कुठेतरी आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावं लागतं। आमच्या फासेपारधी गावाकुसाबार राहणारा समाजाचा प्रश्न आहे, पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं उद्या मी संविधानात्मक मार्गाने सदर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन मुख्यमंत्री यांचं जे काही देवगिरी निवासस्थान आहे त्या निवासस्थानावर आमचा आत्मक्लेश आम्ही तिथे आमचा संताप व्यक्त करण्यासाठी जाणार आणि साहेबाला विनंती करणार की साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना सर्वांसाठी घराचं धोरण घोषित केलं, आता विद्यमान शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत त्यांनी सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करण्यासाठी विधिमंडळातून तुम्ही काहीतरी घोषणा करा।